ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की जशी कोल्हापूरमध्ये स्वाती परिस्थिती होती तीच परिस्थिती काहीशी सांगलीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सांगली सुद्धा हरिपूर असू दे किंवा सांगलवाडी असू दे, या ठिकाणी अनेक लोक अद्यापही अडकलेले आहेत. मदत कार्य वेगात सुरू आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि आता ते पाणी ओसरलंय, या पावसानं या कृष्णामाईच्या पुरानं या घराच्या काय अवस्था केलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि ज्यांचे हे संसार आहेत ते सगळेजण पुन्हा जीव एकटून आपली घरं जी आहेत ती उभी करण्याच्या मार्गावरती सुरू झालेले आहेत. इथलं पाणी जे आहे ते पाणी घरात शिरलं ते साधारण गुडघाभर पाणी घरामध्ये होतं. या कुटुंबाला अंदाज आल्यानंतर त्यांनी बरंचसं सामान जे आहे ते वरच्या मजल्यावर हलवलं, त्यामुळे नुकसान जे आहे ते काही अंशी नुकसान टळलं. मात्र तरीसुद्धा ज्या पद्धतीनं या घराचं नुकसान झालं आहे आपण त्यांना विचारूया. या तुम्ही, कधीपासून पाणी आलेलं होतं आणि केलं काय तुम्ही, जसा अंदाज आला तुम्हाला की पाणी आपल्याकडे पण येऊ शकतं, तुम्ही केलं काय नेमकं? आम्ही नेमकं म्हणजे फक्त सर्व साहित्य खालच्या मजल्यावर जे पाण्यात भिजून खराब होणार आहे ते सर्व साहित्य वरच्या मजल्यावर टाकलं आणि थांबलं इथे. तुम्हाला आधी कल्पना आली नव्हती का की येईल पाणी किंवा काय गेलं? तेवढे काय तेवढा अंदाज नव्हता. आम्हाला वाटलं नव्हतं की इथंपर्यंत पाणी येईल म्हणून, एवढं पाणी येईल असं काय वाटलं नव्हतं. गोट्या एवढं पाणी येईल इथं एवढंच वाटलं होतं. घरामध्ये पाणी शिरेल एवढं काय आम्हाला अंदाज नव्हता. कारण मागच्या वेळी जे पाणी आलं होतं ते तिथंपर्यंतच आलं होतं, स्टँडपर्यंतच आलं होतं, इकडे काय आलं नव्हतं. आलं तर फार तर गोट्या एवढं पाणी येईल असा आमचा अंदाज होता, पण तो आमचा अंदाज चुकला. एवढं पाणी आलं. किती पाणी आतमध्ये, कधीपासून पाणी होतं, घरातली लोक कुठे गेली? पाणी तरी आल्यापासून गोडगावपर्यंत पाणी होतं तिथं. गोडगाव हां, तरी 2 दिवस तरी पाणी होतं त्यामध्ये, 2-3 दिवस. आतमध्ये सगळं गाळ असेल आता, गाळ होता सगळं गाळ पडला, सगळं 5-6 वाजेपासून आम्ही तेच काम करतोय, पाणी काढण्याचं काम करतोय आम्ही सगळं. आणि घरातले बाकीचे लोक सगळ्यांना स्थलांतरित केलं आणि मुलांना सगळं पाठवले, स्थलांतरित केलं आम्ही सगळं. आपण सुजाण नागरिक असल्यामुळे आपण पहिला आपण काळजी घ्यायला पाहिजे, आपली स्वतः आपली काही काळजी घ्यायला पाहिजे. शासन कुठल्याही प्रकारची काळजी घेऊ शकणार नाही, काय नाही ते लक्ष कुठे कुठे देणार. आपण आपली काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. त्यामुळे सर्व लोकांनी या पुढे कधी समजा पुरेत असेल तर लेडीज लोकांना, बाळमुलांना, सगळ्यांना पण बाहेर पाठवावे. जेंट्स लोकांनी थांबून लक्ष ठेवलं पाहिजे. हे आपलं आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. सर्व शासन बघणार नाही, काय नाही, किंवा त्यांना दोषाने बरोबर पण नाही, काय नाही. किती नुकसान झालंय आतमध्ये, काय काय वस्तू भिजल्या होत्या, किंवा तुम्हाला काही वरच्या मजल्यावर नेता आलं का? हा, आम्ही काय केलं सगळं ते वर थोडंफार नेलं सगळं सामान, सोफे वगैरे सगळे थोडेसे खराब झाले खालचे, पण बाकी सगळीकडे आता सगळं आता हे आहे, गाळ असं इकडे आहे, गाळ आहे, सफाईचं काम सुरू आहे तुमचं. तर सांगलीमधलं हे विदारक चित्र आपण पाहिलं. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातही महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. शिरोळ तालुक्यातील सुमारे 40 गावं पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना करण्यात येणारी मदत तोकडी पडतीये. अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्या सर्वांना मदत मिळणार तरी कधी हा प्रश्न सध्या आव असून उभा टाकलाय. पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र हे चित्र पाहायला मिळतंय. घर पाण्याखाली गेल्यानं हजारो संसार उद्ध्वस्त झालेत. कष्टानं उभारलेला संसार पुरामुळे उघड्यावर पडला, यामुळं अश्रू रोखणं कठीण झालंय. 3 दिवसात पाणी आहे आता तुमचं. आम्ही काल जास्त पाणी वाढतात, आम्ही काल बाहेर पडलो. तुमच्या घरातली बाकीचे सदस्य तिकडे आहेत सगळे, मी इंग्लिश स्कूल आहे. आपण बघतोय आजीबाईंना अश्रू अनावर झालेले आहेत. साधारणतः 3 दिवस घरातनं पाणी आहे. आता सगळं साहित्य घरामध्ये ठेवून फक्त अंगावरच्या कपड्यांनी बाहेर पडलेले आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. आजी तुम्हाला काय सकाळपासून खाण्या जेवण्याची काय तिकडं सोय झाली खरं, पण अजून मी गेलेलो नाही. मला का नाही खाऊ सारखं वाटत ना का, झोप येईना झाली. डोळ्याला डोळ्याला सगळा प्रपंच आहे. रात्री काल परवापर्यंत पाणी होतं इथं, परवादीच्या पाणी आले, परवाची थोडं आलं इथं पाणी आलं. मग एवढं येणार नाही असं वाटलं आम्हाला. प्रत्येक आता 2005 जे पूर आला होता तो जनता हायस्कूल पासून गेला होता तिकडे पाठीभाग, इकडे आला नव्हता. आमच्या घरात पाणी शिरलेलं नव्हतं. थोडी थोडी घरं पाण्याखाली होती, थोडी थोडी घरं पाण्याखाली होती. मग ते पाण्याखाली होती तेवढी लोक गेलीत, आम्ही गेलेलो नाही खरं. पण आता आता पूर्ण शाहूनगरच गेलेलं. प्रशासनाची मदत मिळत नसल्यानं आता गावकरीच बोट घेऊन नागरिकांची सुटका करतायत. संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना जीवनावश्यक साहित्य पुरवण्याची धडपड सुरू झाली. गावांमध्ये पाणी आणि गावच्या शेजारचा परिसर समुद्र झालाय.
हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. आपण बघतोय एनडीआरएफच्या 3 बोट आणि 20 ते 25 जवान. आता आलास हे गाव आहे, त्या ठिकाणी अनेक लोक अडकलेले आहेत, त्या ठिकाणी निघालेले आहेत. एनडीआरएफच्या टीम सोबत आम्ही निघालेलो आहे, आमची विनंती त्यांनी मान्य केली आहे. तिथं अनेक लोक साधारणतः अडकलेले आहेत आणि या सगळ्यांना खाण्याचं जेवण्याचं साहित्य असेल किंवा एकंदरीत दूध असेल हे सगळं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि या 3 बोटीच्या माध्यमातून स्थानिक आमदार उल्हास पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. समुद्रातून मार्ग काढावा तसं बोट पुढे जात होती. मार्गात घरं, दुकानं, पेट्रोल पंप सर्व पाण्यात बुडाले होते. गावात पोहोचल्यानंतर भुंग्यावरून घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात होतं. एनडीआरएफची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना होत होती, मात्र पुराचं संकट पाहता ही मदत कमी पडत असल्याचं सांगण्यात आलं. संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे. तालुक्यामधल्या 29 गावांना पाण्यानं वेढलेला आहे. त्याच्यामध्ये आता 19 गावांमध्ये अतिशय खराब अवस्था आहे. मात्र हे सगळं गांभीर्य बघता अजूनही या ठिकाणी कमीत कमी 20-1 बोटींची तातडीनं गरज आहे, तर तालुक्यातलं जनजीवन सुरक्षित राहील. तहसीलदार के हिसाब से 1100 के आसपास है, बाकी एक्चुअल सिच्युएशन ग्राउंड में जाके ही पता चलेगी और अंदाजा लगाना मुश्किल है. गावांमध्ये पुराचं पाणी आणि डोळ्यात अश्रू अशी पूरग्रस्तांची अवस्था झाली. आता मायबाप सरकारनं हे अश्रू लवकर पुसावेत अशी अपेक्षा व्यक्त होते. आपण बघितलं की प्रशासनाची मदत आज खूप दिवसांनी आलेली आहे. लोकांच्या मध्ये नाराजी आहे, पण आता एनडीआरएफचं पथक पोहोचलेलं आहे आणि या लोकांना सुखरूपस्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न करतंय. कॅमेरामन हेमंत बागुलसह संदीप देसाई, न्यूज 18 लोकमत, नृसिंहवाडी. महाराष्ट्रावर कोसळलेल्या या महापुराच्या भीषण संकटासंदर्भात जाहीर आवाहन आम्ही केलेलं आहे, पाहूया.